संपूर्ण राज्यासह देश हा राममय झालेला आहे. प्रत्येक जण प्रभुरामांची आपापल्या परीनं आराधना करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस संगीतकार कौशल इनामदार यांनीही तोच प्रयत्न केला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे संपादक प्रसाद काथे यांनी. पाहूयात. आपल्या सोबत कौशल इनामदार आहेत, संगीतकार. कौशल, राम प्रत्येक सुरात आहे, स्वरात आहे. एखादी आठवण. माझं अगदी पहिल्या कामांपैकी जे काम होतं ती भावांजली नावाची एक कॅसेट होती. सातारचे अरुण गोडबोले यांनी लिहिलेली गाणी होती आणि समर्थ रामदास स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा हिंदीत अनुवाद केला होता आणि सुधीर मोघे यांनी माझं नाव तिथे सुचवलं होतं. आणि ती चार जी गाणी होती ती श्रीरामाचीच गाणी होती, त्यामुळे एका अर्थाने अगदी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच श्रीरामांची गाणी मला करण्याचं भाग्य माझ्या नशिबात होतं. बिलकुल. या क्षणी इथे अयोध्येत प्रभुरामाच्या जन्मभूमीवर आणि ते सुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहोचून कशा भावना आहेत? एकतर अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे की हिंदू संस्कृतीचं जे सर्वात उदात्त प्रतीक आहे श्रीराम, त्याच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्येत उपस्थित राहण्याचं हे भाग्य लाभलेलं आहे. एका अर्थाने श्रीराम अयोध्येत एक 500 वर्षाचा वनवास संपवून पुन्हा येत आहेत आणि त्या वनवासाचा अंत आणि बघण्याकरता आपण इथे उपस्थित आहोत ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. बिलकुल. धन्यवाद या चर्चेसाठी.